आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा। सर्वत्र कोरोना विषाणूने कहर केला असताना आयपीएल सामने सुरू होते, मात्र कोरोनाने आयपीएलला देखील आपल्या कक्षेत सामावण्याची तयारी सुरू केल्याचे दिसताच उर्वरित सामने रद्द करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1,24,646 रुग्णांपैकी 1,12,356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.14% पोहोचले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। आता वन्य प्राण्यांना देखील कोरोनाने घेरले असल्याचे दिसून येत आहे। हैदराबाद येथील नेहरू प्राणी संग्रहालयातील 8 सिंहांना कोरोनाची बाधा झाली आहे। सिंहांना कोरोनाची बाधा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दिसून आले आहे। जळगाव MIDC परिसरातील D72 सेक्टरमधील इंजिनिअरिंग वर्क कंपनीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली असून आग नेमकी कशामुळे लागली स्पष्ट झाले नाही। महापालिकेच्या अग्निशमन बंबाच्या पथकाने तात्काळ धाव घेतली असून आग विझवायचे प्रयत्न सुरू आहे। कोरोना अपडेट्स। 4 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 808 कोरोना बाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 153 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे। तर आज कोरोनातून 1076 रुग्ण बरे झाले आहेत।